सभापति महोदय मला नवीन सदस्य म्हणून आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आली, अनेक भाषण झाले आहेत. मी 5-7 मिनिटात आपलं भाषण संपेल त्या मी जास्त वेळ सभागृहाचा घेणार नाही. राज्यपालांचं अभिभाषण झालं, सत्ता पक्षातले अनेक सन्माननीय सदस्य त्यांचं अभिनंदन करतात, पण राज्यपालांना आपण कशी वागणूक देतो हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यामुळे किमान यानंतर तरी आपण त्यांना दिलेली जी वागणूक आहे ती नीट ठेवावी अशी माझी या सरकारला विनंती आहे. माननीय सभापती महोदया, सध्या कोरोनाचा प्रकोप विदर्भात वाढतोय. माननीय सभापती महोदया, सध्या विदर्भात कोरोनाचा प्रकोप वाढतोय आणि अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्याची शर्यत लागली आहे. काही हरकत नाही, लॉकडाऊन झाल्याची काही अडचण नाही, पण एकीकडे दारूचे विदेशी देशीचे दुकानं उघडे आहेत आणि चहा टपऱ्या आणि लहान माणसांचा रोजगार बंद आहे. याचा कुठेतरी विचार त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाने करावा अशी आपल्यामार्फत मी मायबाप सरकारला विनंती करतो. माननीय सभापती महोदया, महिला सुरक्षेचा विषय आहे. मगाशी माननीय कायंतीताई बोलल्या, सगळेजण बोललेत. रामटेकला एका रामाचं मंदिर आहे रामटेकला, तिथे एका रामटेकात एक राम आहे म्हणून मी रामटेकचं नाव घेतलं. धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल. तुम्हाला राम मानले असल्या मी काय अडचण. माननीय सभापती महोदया, तिथे एका दलित मुलीवर अत्याचार झाला. चार महिने झाले त्याची चौकशी सुरू आहे. अजूनपर्यंत त्या मुलीला तिचा समुपदेश व्हायला हवं होतं त्याची काही व्यवस्था विभागाकडनं झाली नाही. त्या मुलीला सरकारकडनं काहीतरी मदत मिळायला पाहिजे होती त्याची व्यवस्था झाली नाही. माझी आपल्यामार्फत शासनाला विनंती आहे की एक योग्य वकील, सरकारी वकील त्या केसमध्ये द्याव्या आणि ती केस आपल्या जलद गतीने जे न्यायालयात चालतं त्यात ती लावावी अशी माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती. माननीय सभापती महोदया, विद्युत बिलाचे विषय प्रचंड वेळ इथे झाले. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देऊन माझं 2 मिनिटात संपवतो. नागपूर महानगरात 10 बाय 10 घरांना 58,000 रुपये विजेचं बिल आहे. एकीकडे अनेक ठिकाणी आपण माफी करतो. माझी आपल्यामार्फत या मायबाप सरकारला विनंती आहे. अजित दादा पवारांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे की जोपर्यंत चर्चा होईल होणार, या सभागृहात चर्चा संपणार नाही तोपर्यंत आता कोणाचेही विजेचं बिल आम्ही कापणार नाही. माझी आपल्या मात्र विनंती अशी आहे की ज्यांचे विजेचे बिल आपण मीटर कापले किमान आपण सोडून द्यावे. कारण आता परीक्षेचे दिवस आहे, 10वी 12वीच्या परीक्षा, युनिव्हर्सिटीच्या परीक्षा आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा. त्यामुळे आपल्यामार्फत मी या मायबाप सरकारला विनंती करतो की ज्यांचे आपण कापले ते जोडून द्यावे अशी माझी विनंती. विद्यापीठांचा विषय कालच मी आपल्या या सभागृहात आला होता की विद्यापीठांमध्ये कसं काय राजकारण सुरू आहे. हायकोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयाने कुलसचिवाच्या नेमणुकीवरनं एक आदेश पारित केला, त्याला स्थगन आदेश दिला. माननीय या विभागाचे मंत्री सर्व विद्यापीठांमध्ये जाऊन विद्यापीठाच्या खर्चाने जनता दरबार घेऊन राहिले. त्यामुळे माझी आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे, आपण या सरकारला विनंती करावी की या दृष्टीने विद्यापीठात तरी राजकारण होऊ नये, तिथे त्यांचे अधिकार बाधित राहावे याकरता आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो. माननीय महापौरजी, मी नुकताच महानगरपालिकेत असल्यामुळे चुकला, मी माफी मागतो. माननीय सभापती महोदय, मी नवीन सदस्य माननीय महापौरजी, राज्यपालांच्या अभिभाषणात विजेचा मुद्दा आहे. माननीय सभापती महोदया, राज्यपालांच्या अभिभाषणात विजेचा मुद्दा आहे. माननीय सभापती महोदया, लॉकडाऊन मध्ये 3 महिने आपण गरिबांची वीज कापू नका, त्यांना अतिरिक्त बिल देऊ नका, 100 युनिट फ्री करा, हा मुद्दा ठीक आहे. पण जिथे उद्योगधंद्यांचे व्यवसाय होते ते कारखाने बंद राहिले, ते सरकारच्या आदेशाने बंद राहिले.
जो मीटरचा चार्ज येत होता तो सरकारनी किंवा या एमएसएमईच्या कंपन्यांनी डिफर केला. पण दुर्दैव असं माननीय महापौरजी माननीय सभापती महोदया की तो तीन महिन्याचा डिफर केलेला चार्ज चौथ्या महिन्यात त्या बिलांमध्ये ऍड केला आणि त्या चार्जला हे जे नाव होतं ते बदलवून अधिभार असं नाव देण्यात आलं. माझी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, ते सगळे तिथले सगळे व्यापारी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले, पत्र दिलं. माननीय नितीन राऊत मंत्री आहेत, नितीन राऊत साहेब मंत्री आहेत, त्यांना दिलं आणि त्या बाबतीत पण योग्य निर्णय त्या चर्चेदरम्यान व्हावा अशी माझी आपल्याला विनंती. माननीय सभापती महोदया, गरीब लोकांकरता संजय गांधी निराधार योजनेचं 5 मिनिटाचं मी 10 मिनिटाच्या वरती 1 मिनिट घेणार नाही. माननीय 10 मिनिटाच्या वरती 1 मिनिट घेणार नाही. माननीय सभापती महोदया, संजय गांधी निराधार योजनेचं काम शासनामार्फत चालू असत. गेल्या अनेक महिन्याचं त्यांचं बांधन अजूनपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये आलं नाही. श्रावण बाळ आहेत, दिव्यांग आहेत, विधवा महिला आहेत, निराधार महिला आहेत. त्यामुळे आपल्यामार्फत मी या शासनाला विनंती करतो की निराधार संजय गांधी निराधार योजनेचे पैसे त्या महिन्यातले त्याच महिन्यात आणि यात कुठलीही कॅटेगरी न करता, म्हणजे एससी नको एसटी नको, या निराधारांना एक न्याय देऊन सर्वसामान्यांचे पैसे त्याच महिन्यात गेले पाहिजे अशी आपली आपल्या मागे या सरकारला विनंती करतो. माननीय सभापती महोदया, शासकीय रुग्णालयांचा विषय सभापतींच्या अभिभाषणात, माननीय राज्यपालांच्या अभिभाषणात हा मुद्दा आहे. मी नागपूरचा एक मुद्दा आपल्याकडे मांडतो. गेल्या वर्षी 18 कोटी रुपये नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला डीपीडीसीतनं मिळाली. यातनं रोबोटिक सर्जरी व्हावी, जलद गतीने सर्जरी व्हाव्यात. कारण नागपूर हे विदर्भातलं प्रमुख ठिकाण आहे, तिकडे छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेश इथलं सगळे पेशंट तिथे येतात. तिथे एक मोठ्या प्रमाणात रोबोटिक सर्जरीची गरज आहे. 18 कोटी रुपये त्याकरता सँक्शन झाले. माझी आपल्यामार्फत या शासनाला विनंती आहे, हॅफकिन नावाच्या कंपनीने 4 वेळा टेंडर काढलं, 4 वेळा रद्द केलं, अजूनपर्यंत तो रोबोट घेतला गेला नाही. जर मार्च महिन्याच्या आत ते काम झालं नाही तर ते पैसे परत जातील आणि एक वाईट काम या माध्यमातून घडेल. मी आपल्या माध्यमातून शासनाच्या या विभागाला विनंती करतो की त्यांनी तात्काळ हे टेंडर करून नागपूरला ती रोबोटिक सर्जरीची व्यवस्था करावी. माननीय सभापती महोदया, जम्बो कोविड सेंटरचा विषय खूप गाजला. नागपुरात पण एका महान आयुक्तांनी 5000 लोक त्या सीसीएत राहतील असं क्वारंटाईन सेंटरचं निर्माण केलं. मी दुःखद मी तुम्हाला खेदपूर्ण सांगतोय की 5 पेशंट सुद्धा त्या कोविड सेंटरमध्ये गेले नाही. 5000 पलंग, 5000 गाद्या, पंखे, सतरंजा, मंडप याच्या मागे 2.5-3 कोटी रुपये खर्च केले. पण माननीय सभापती महोदया, या 5000 क्वारंटाईन सेंटरच्या याच्यात 5 पेशंट सुद्धा जाऊ शकले नाही. कारण नागपूरचं ऊन हे जवळपास 47-48 डिग्री होतं. त्या महान आयुक्तांना सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणजे आपले माननीय पालकमंत्री माननीय नितीन राऊत साहेब असतील, आमच्या सगळ्यांचे नेते तिथले खासदार असतील, माननीय विरोधी पक्ष नेते असतील, सर्व पक्षाचे नेते, शिवसेनेचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, भाजपचे सगळ्यांनी विनंती केली की हे सेंटर उभं करू नका. पण 3-3.5 कोटी केंद्र उभं केलं आणि केंद्रात 5 पेशंट गेले नाही. मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की या केंद्राची आपण योग्य ती चौकशी करावीशी आपल्या माध्यमातून विनंती आहे. माननीय सभापती महोदया, काल एक विषय होता, प्रश्न होता अंमली पदार्थांच्या बाबतीत. नागपूरमध्ये पण मोठ्या प्रमाणात तरुण ह्या गुंतले चालले आहेत, अनेक ठिकाणी धाडी पडल्या आहेत, अनेक पार्लर चालू आहेत, हुक्का पार्लर चालू आहेत. माझी आपल्या माध्यमातून प्रशासन शासनाला विनंती आहे की या बाबतीत पण नागपूर सारख्या ठिकाणी आपण लक्ष घातलं पाहिजे. रेती घाटाचा विषय आमचे नेते परिणय फुके यांनी काढला. रेती घाटाच्या विषयात नुसतं महसूल विभाग नाही, नुसतं पोलीस विभाग नाही, तर परिवहन विभाग पण आहे. मी आपल्या माध्यमातून याच्या आधी माननीय परब साहेब इथे बसले, एक मिनिट शेवट साहेब, माननीय परब साहेब इथे बसले, त्यांना पण माझी विनंती आहे की हे जे ट्रक इंडिगेट वाहतूक चालते यावर पण निर्बंध आपण घातला पाहिजे अशी असा विनंती आहे. आपण मला राज्य
मंचावर भाषण करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी या भाषणासंबंधी आपला खेद व्यक्त करतो. धन्यवाद.